हर हर महादेव या मराठी चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झाला। या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून ठाण्यात शो देखील बंद पाडण्यात आले। सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाविरोधात आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सिने पोलीस थिएटरमध्ये मनसेकडून हर हर महादेव चित्रपटाच्या प्री शोचं आयोजन करण्यात आलं। या शोसाठी ठाणेकरांनीही गर्दी केली। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अजित, राष्ट्रवादी काँग्रेस या सिनेमाच्या विरोधात उभी राहिलेली असताना आता फ्री शोचं आयोजन करून मनसेनं सुद्धा त्यांना प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मनसेच्या या पुढाकाराला कसा प्रतिसाद मिळतोय? विलास, मी डायरेक्ट आपले कॅमेरामन जे त्यांना सांगतो, दृश्य जे आहे ती ठाण्यातल्या विवेना मॉलमधल्या सिनेपोलीस थिएटरमधल्या आहेत। सुरुवातीला 7:15 एक शो बुक केला होता, पण आता आणखी एक थिएटर बुक केलं गेलेलं आहे, कारण त्या मनीतला दिलेल्या 7:00 मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहकार्य दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे तरुणांची गर्दी झालेली आहे, आपल्याला माहिती आहे की काल जो राडा झाला, काल ज्या सर्व गोष्टी झाल्या हे पाहता मनसेचे अध्यक्ष जे नेते आहेत अविनाश जाधव यांनी या सगळ्या लोकांना आव्हान केलं होतं की तुम्ही मोठ्या संख्येने शो पाहिला या। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड जे आहेत माजी मंत्री, यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या शो बंद पाडला होता आणि इथं एका प्रेक्षकाला मारहाण झाली होती, त्याचा कुठेतरी विरोध जो आहे तो एक प्रकारे मनसे जो आहे तो करताना आपण दिसतो, करताना दिसतोय। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे आहेत, ती जमलेली आहेत आणि त्यांचं अविनाश जाधव आहेत ते सर्वांना तिकीट देत आहेत आणि तिकीटच्या मार्फत हे सगळे जे लोक आहेत त्यांना आपलं शोधलं जातं। पूर्ण 2 शोचे तिकीटं जी आहेत ती विकत घेतलेली आहेत। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत। अविनाशजी, एक शो बुक केला होता, 2 शो बुक करायला लागला, 3 शो बुक करतोय, 3रा स्क्रीन बुक करायला सांगितलेला आहे। मला वाटतं 6:30 शो आहे, आता 6 वाजलेत, परंतु आता 6 वाजता एवढी गर्दी आहे, तुम्ही विचार करा पुढे काय होणार आहे। हा, तो लोकांनी जे काल घडलंय त्याचा विरोध करायला लोक इथे आलेले आहेत। जितेंद्र आव्हाडांनी जे काल प्रेक्षकांबरोबर वागलेत ते महाराष्ट्राला आवडलं नाही। महाराजांचा चित्रपट बंद करण्याचा जो अवमान त्यांनी केलेला आहे ते लोकांना आवडलेलं नाही आहे। कुठेतरी कालचा जो वाद झाला त्यामध्ये असं म्हटलं जो प्रेक्षक जो होता तो दारू प्यायला होता, दारूच्या नशेमध्ये त्यांनी सगळं केलं। वाटतं की त्याला मारल्याच्या नंतर तो तर तुमच्याकडे फक्त तिकीट मागत होता, तो तुमच्याकडे काही मागायला आला नव्हता, भांडायला आला नव्हता। मारलत का त्याला? तुम्हाला अधिकार आहे का मारायचा? तुम्ही त्याला मारलत हीच सगळ्यात मोठी चुकीची। आता तो दारू पियाला होता का? अहो, तो हॉटेल, त्याचे 4 हॉटेल आहेत ठाण्यामध्ये, मोठे हॉटेल आहेत त्याचे। त्याचे सासरे हे लेखक आहेत, त्याची बायको PhD होल्डर आहे, हे काय सांगतात? एखाद्याला बदनाम करणं खूप सोपं असतो आहे ना, बेवडा बोलून। तो त्याचे 4 हॉटेल आहेत या ठाण्यामध्ये, त्याचे सासरे लेखक आहेत, त्याची बायको PhD होल्डर आहे। सो याच्या बाबतीत जास्त पण ज्या पद्धतीने त्यांचा आरोप आहे की बाजीप्रभू देशपांडे यांची त्यामध्ये शिवाजी महाराजांची लढाई दाखवली गेलेली आहे, त्याच पद्धतीनं अफजल खानाला मांडीवर बसवलेला आहे, जे आक्षेप आहे ते आक्षेप, त्यांना आक्षेप तो नाही आहे, त्यांना आपल्या महाराजांनी पोटला जो काढलाय ना त्याच्यावर आक्षेप आहे। हे खोटं आहे, त्यांचं दुःख ते आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पोटला काढलेला दाखवत आहेत ना त्यावर त्यांना आक्षेप आहे। तो इतिहास त्यांना आवडला नसेल बहुतेक। पण या शोला अविनाश या शोला मनसे पाठिंबा देते कारण का? ओके, अविनाश मनसे या शोला पाठिंबा देते? अविनाश मनसे या शोला पाठिंबा देते कारण का? राज ठाकरे यांचा आवाज आहे, त्यांनी या शो मध्ये या चित्रपटामध्ये त्यांचं मोठं सहकार्य आहे असा देखील आरोप होतोय। घेतली ना त्यांनी, राज ठाकरे यांचा आवाज आहे चित्रपटाला आणि ते स्वतः शो पाहायला गेले होते म्हणून मनसे या चित्रपटाला पाठिंबा देते असा आरोप आहे। छत्रपती महाराज जिथे येतात तिथं आमचा पाठिंबा असतो। आपण गर्दी दाखवूयात, गर्दी कशा पद्धतीनं आहेत।